नमस्कार, मी अश्विनी, महाबोईस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सांगलीत महापालिकेकडून संभाव्य आपत्ती पाहता आपल्या आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जता आणि तयारीची रंगीत तालीम घेण्यात आली। राजमती नगर मधील क्रीडांगणावर रंगीत तालीम पार पडली। महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम संपन्न झाली। मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार ही रंगीत तालीम संपन्न झाली। यामध्ये सर्व आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेची तपासणी करण्यात आली। यावेळी अग्निशामक विभागाकडून मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी आपल्याकडील आपत्ती काळात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची आणि उपकरणाची रंगीत तालीम केली। यावेळी उपमहापौर उमेश पाटील, गटनेते विनायक सिंहासणे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेविका गायत्री कल्लोळी, गजेंद्र कल्लोळी, सहायक आयुक्त एस एस खरात, अशोक कुंभार यांच्यासह वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर उपस्थित होते। ज्योती मोरे, सांगली। प्रशासनाकडनं आणि पदाधिकाऱ्यांच्याकडून आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली की आपण आता पूर आहे किंवा आता जे आपत्ती व्यवस्थापन आहे आपलं आपत्ती व्यवस्थापनाचं पूर्ण पाची जिल्ह्याचं केंद्र आपल्याकडं आहे, त्यामुळे जे काय आपले वस्तू आहेत, सामान आहे किंवा आपल्याकडं फायर फायटर असतील किंवा नवीन आलेले काही इक्विपमेंट आहेत ते सर्व नागरिकांना कळाव्यात, पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना कळाव्यात म्हणून आपण आज इथं मॉकड्रिल घेतलं। आज त्यामध्ये फायर ब्रिगेडच्या गाडीच्या जे नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचबरोबर काही मशनरी नवीन आलेल्या आहेत। इमर्जन्सीला समजा झाड पडलं तर झाड कटिंग करायसाठी नवीन इक्विपमेंट आलेलं आहे। त्याचबरोबर आता सक्शन वॅन असेल असे नवीन इक्विपमेंट आपल्याकडं महापालिकेत दाखल झाले आहेत। त्याचं एक मॉकड्रिलच्या दृष्टीनं आज आम्ही इथं मॉकड्रिल घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की सांगली मिळत कुपन महापालिका या क्षेत्रामध्ये अशा इन्स्ट्रुमेंट आणि असे साधन सामुग्री आल्यामुळं येणारा पुढचा पुराचा आणि त्याचबरोबर येणारं जे आपत्ती आहे त्या ह्याच्यासाठी आमची महापालिका आता सज्ज आहे असं मला वाटतं। यावर्षीचा महापुराचा पराणव लक्षात घेता यावर्षी सांगली महापालिकेनं यावर्षी आपण आपत्कालीन नियोजन पूर्णपणे केलेलं आहे। त्या दृष्टीनं आज इथं निमिनाथ नगरच्या ठिकाणी आपत्ती पूर्व नियोजनाची पूर्वतयारी म्हणून रंगीत तालीम इथं घेण्यात आलेली होती। त्या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात आलेला होता। ह्यामध्ये आपल्या विभागाकडे महापालिकेच्या विभागाकडील अग्निशामक विभाग, ड्रेनेज विभाग, पाणीपुरवठा विभाग, इतर सर्व आरोग्य विभाग ह्या सर्व विभागाची वाहनं आणि यंत्रणा ही त्या ठिकाणी मांडण्यात आलेली होती, दाखवण्यात आलेली होती। सर्व वाहने सज्ज करण्यात आलेली आहेत। आपल्याकडं सध्याघडीला एकूण 13 बोटी 11 बोटी आहेत आणि 13 इंजिन आहेत। त्याचबरोबर लाईफ सेविंगच्या दृष्टीनं किंवा भागाविभागाच्या दृष्टीनं जी काही आपलं पूर्वनियोजन करण्याचं होतं, झाडं कटिंग करण्याच्या दृष्टीनं मशीन आलेलं आहे, त्या सगळ्यांचा वापर करून आपण मान्सून पूर्वतयारी केलेली आहे। गटारातील ज्या तुंबलेल्या गटारे आहेत त्यातील गाळ काढणं असू दे हे काम पूर्ण होत आलेलं आहे। शामरावनगरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तिथं पाणी निचरा होत नव्हता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयुक्त साहेब आणि महापौर साहेबांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली काम सुरू झालेलं आहे। अशा रीतीनं आज इथं मॉकड्रिल घेऊन सांगलीकरांचं पूर मान्सूनच्या काळामध्ये, पुराच्या काळामध्ये कमीत कमी हानी व्हावी या दृष्टीने आम्ही महापालिका प्रशासन कार्यरत आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघत रहा महाबोईस न्यूज, भूमिका स्पष्ट। जय महाराज।